दोन फौजदारी प्रकरणे जी माजी न्यायालयाने दखल घेतलेली होती त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जामीन घेतलेला होता, ही प्रकरणे त्यांनी अॅफिडेव्हिटमध्ये हेतुपुरस्सर लपवून ठेवली आणि हे लपवून त्यांनी लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम 125 अप्रमाणे अपराध केला म्हणून त्यांच्याविरुद्ध कारवाई होण्यास आम्ही तक्रार दाखल केली होती 2014 मध्ये. ती तक्रार माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला निर्णय दिले की जिथून ती तक्रार थांबली होती कारवाईची तिथून ती कारवाई सुरू करावी. त्याप्रमाणे 4 नोव्हेंबर 2019 रोजी माननीय न्यायालयाने सदर प्रकरणामध्ये तक्रारीची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस यांना आरोपी समज जारी केले होते आणि त्यांना या न्यायालयासमक्ष हजर राहण्याचे त्याच्यामध्ये आदेश होते. कायद्याप्रमाणे त्यांनी आज माननीय न्यायालयासमक्ष हजर होणे गरजेचे होते किंवा स्वतःच्या अधिकृत प्रतिनिधी पाठवणं गरजेचं होतं, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्याच दिवशी त्यांच्या वकिलामार्फत टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकाला सांगितलं होतं 4 नोव्हेंबर 2019 रोजी की पुढच्या तारखेला आम्ही कोर्टात येणार नाही, आम्ही एक्झम्प्शनचा अर्ज देऊ. म्हणजे त्यांनी एक महिन्यापूर्वीच ठरवलेलं होतं की त्यांना कोर्टात यायचं नाही आहे. ज्या पद्धतीने त्यांनी 5 वर्ष ही प्रक्रिया टाळून घेतली त्या पद्धतीने त्यांनी आज न्यायालयासमक्ष आलेले नाही आणि त्यांचे वकील उदय डबले यांच्या मार्फतीने त्यांचा मेमो ऑफ अपिअरन्सद्वारे येथे हजेरी लावली. यावर आम्ही माननीय न्यायालयाला हे लक्षात आणून दिलं की यांनी एक महिना आधीच ऍडव्हान्समध्ये सांगितलेलं आहे की त्यांना न्यायालयासमक्ष यायचं नाही आहे, त्यांना ही प्रक्रिया टाळायची आहे आणि ती प्रक्रिया संपूर्णतः कायदेशीर असू नये म्हणून त्यांनी मेमो ऑफ अपिअरन्स दाखल केलं. मेमो ऑफ अपिअरन्स हे कनिष्ठ न्यायालयाला चालत नाही, हायकोर्टाच्या पेक्षा खालचे न्यायालय जे आहे ते क्रिमिनल मॅन्युअलनी बांधील आहेत आणि क्रिमिनल मॅन्युअल प्रमाणे मेमो ऑफ अपिअरन्स चालत नाही. तर आम्ही माननीय न्यायालयाला विनंती केलेली आहे की आरोपींची ही जी विनंती आहे ही फेटाळून त्यांच्याविरुद्ध वॉरंट इश्यू करावा आणि त्यांच्यावरती अटी घालाव्यात अशी सर्व आम्ही विनंती केलेली आहे माननीय न्यायालयाला आणि टाइम्स ऑफ इंडियाची न्यूज सुद्धा सोबत दिलेली आहे, एक महिन्यापूर्वी दिलेली. तर आज माननीय न्यायालय 3 वाजता या विषयावर निर्णय देणार आहे. सर हिंदी मराठी.